सही है सिटिंग कर महाराष्ट्रातील किंवा भारतातील ज्या ज्या लोकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे अशा सर्व हयात स्वातंत्र्यसैनिकांना सत्कार करण्याचं नियोजन केंद्र सरकारतर्फे आज दिल्लीला ठेवण्यात आलं होतं. हा सत्कार माननीय राष्ट्रपती मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होता, मात्र कोविड काळामुळे हा कार्यक्रम रद्द करून प्रशासनाच्या वतीनं या स्वातंत्र्यसैनिकाच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्याचा आम्हाला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज आदरणीय आपले स्वातंत्र्यसैनिक श्री बंगाळे साहेब यांच्या घरी येऊन आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांचा सत्कार केलेला आहे. जरी यश आलो चिरावया पंजाब सिंध पठाणा लगलावण्या वंगभूमीला भगत सिंग आत्मा दुभंग होईल का स्वप्न रवींद्रांचे विरून जाईल का टाकू की मया स्वयं निर्णया एकी कराया करू जीवाचे रान जनतेच्या नेत्या घेई प्रणाम जनतेच्या नेत्या घेई प्रणाम साम्राज्याला दरीशाल धडाधड होती अनेक संस्थाने विलीन होती धडाधड. अरे निजामा तुझ्या राज्याची धडगत नाही रे, तुझ्या राज्याची धडगत नाही रे. निजामी पोलीस देखो कैसे गाफिले देखो. सिखाया है उनको गधों को चराना, सिखाया है उनको गधों को चरा जमाया हमीने उन्हीं पे निशाना, जमाया हमीने उन्हीं पे निशाना लुटाया हमीने उमरी का गजाना, लुटाया हमीने उमरी का गजाना. आता आगे प्रत्यक्षी 30 जानेवारीला संध्याकाळी ॲक्शन झालं, ते बँक लुटली आणि अक्षरशः चक्षुरबाई सत्तम माझ्यासमोर उमरखेडच्या कॅम्पवर 28 ते 26 पोते असे धान्याचे भरून शिवलेले आले, बराबर व्हायला पडले. तर ते धान्याचं नसून ते अक्षरशः नोटांचे होते. आणि सकाळी रात्री गांधीजीचा वध झाला तर सकाळी ज्यावेळी त्याची गावातून मिळून निघाली त्यावेळेपर्यंत ते सगळं पोते गव्हर्नमेंटनी आपल्या ताब्यात दिलेले होते. याचा प्रत्यक्षदर्शी मी याव मिश्राजी पाहिलेले आहेत. आणि दुसरी त्यावेळी दुरून आलेले लोक त्यावेळी बाबा सत्काराबद्दल धन्यवाद द्या, धन्यवाद ठीक सत्काराबद्दल धन्यवाद द्या, सत्काराबद्दल धन्यवाद, शतशः प्रणाम. खऱ्या अर्थानं या ठिकाणी शासनाने नेहमीच दखल घेतात आणि बंगाळे साहेब ज्यांनी आता जे वर्णन केलेलं आहे प्रत्यक्ष दर्शनी ते समोर आहेत. खरंच त्या काळामध्ये अशा व्यक्तिमत्व होते म्हणून आज मोकळेप्रमाणे आपण स्वातंत्र्यामध्ये आपण राहत आहोत, जगत आहोत. त्यावेळेस त्यांनी निस्वार्थपणे जी कार्य केले हे निश्चितच येणाऱ्या पिढीला आपल्या सर्वांना हे पुढे नेण्याचं काम निश्चित करेल. या ठिकाणी या प्रसंगी मी एवढंच त्यांना शुभेच्छा देतो आणि दीर्घ आयुष्य लाभो या ठिकाणी मी शुभेच्छा त्यांना देतो. धन्यवाद.